सामाजिक राजकीय व्यावसायिक जाने फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज। वादग्रस्त विधान करणारे मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांना अटक करा या मागणीसाठी खामगावात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने गांधीगिरी पोलीस स्टेशनला घेराव घालून भिडेंच्या अटकेची मागणी करण्यात आली। यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे आणि माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले। भिडे अत्यंत विकृत मानसिकता असलेला मनोरुग्ण आहे। वेगवेगळ्या महापुरुषांच्या संदर्भात सातत्याने विधान करण्याचं काम या मनोहर भिडेकडे दिलेलं आहे। मागे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या संदर्भात विधान केलं, जवाहरलाल नेहरूजींच्या संदर्भात विधान केलं आणि आता राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या संदर्भात विधान केलं। महात्मा गांधीजींच्या समोर संपूर्ण देश झुकतो, संपूर्ण जग झुकतं आणि या देशाचे पंतप्रधान हे देखील झुकतात। नरेंद्र मोदी देखील ज्या ज्या वेळेस परदेशात जातात त्या त्या वेळेस त्यांच्यासमोर झुकतात। अशा वेळेला या मनोहर भिडेंनी महात्मा गांधीजींच्या संदर्भात जे काही वक्तव्य केलं, बेताल वक्तव्य केलं, त्याचा जाहीर निषेध आम्ही करतो। राष्ट्रपिता महात्मा गांधी, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले, पंडित जवाहरलाल नेहरू, संत साईबाबा, आपला देशाचा झेंडा, तिरंगा, आपलं राष्ट्रगीत, याच्याबद्दल सातत्यानं बेतालपणे व्याख्यान देऊन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम मनोहर भिडे हा सातत्याने करतो आहे। म्हणजे वेदनादायक ही बाब आहे, ज्या ठिकाणी तो भाषण करतो आहे, व्याख्यान करतो आहे, त्या ठिकाणी त्याला मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस संरक्षण, झेड सुरक्षा टाईप त्याला सुरक्षा ही त्याला दिली जात आहे। एकीकडे तिरंगा मानायचा नाही, एकीकडे राष्ट्रगीत मानायचं नाही। जो माझा राष्ट्रपिता आहे, ज्यांनी अहिंसेच्या मार्गाने या देशाला स्वतंत्र मिळवून दिलं, त्याच्या विरुद्ध काही बोलायचं, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल काही बोलायचं, ज्यांनी देशाला स्वतंत्र मिळवून दिलं, थोर स्वातंत्र्य सेनानी अनेक वर्ष जेलमध्ये होते, असे पंडित जवाहरलाल नेहरूबद्दल अत्यंत खालच्या स्तराचं वक्तव्य त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे, त्याचा निषेध करण्यासाठी। कारण की महात्मा गांधीचे आम्ही अनुयायी आहोत, म्हणून शांतीच्या मार्गानं, संवेदनशील मार्गानं त्याच्या विरोधात आज तो खामगाव शहरामध्ये आलेला आहे। सर्वात दुर्भाग्य बाब म्हणजे ही आहे, एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की याचा आमचा काही संबंध नाही, परंतु आजचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते सर्व भाजपाचे आजी माजी नगरसेवक आकाश फुंडकर आमदार याचे जवळचे अशा लोकांनी हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने भिडेच्या अटकेसाठी चक्क पोलीस स्टेशन गाठून पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आंदोलन सुरू केले। यामुळे पोलीस प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली होती। यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने रोहित कुमार राजपूत यांनी मनोहर भिडे यांच्या विरोधात रितसर पोलीस तक्रार नोंदवली। महाराष्ट्र 24 न्यूजसाठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक।